आता आपण पाहू लिव्हर। लिव्हर म्हणजे काय असते, सिंपल रिजिड रॉड असतो विच कॅन रोटेट अबाउट अ फिक्स पॉइंट, एका फिक्स पॉइंटच्या अबाउट तो फिरू शकतो, रोटेट होऊ शकतो। लिव्हर म्हणजे काय, इट इज अ रिजिड रॉड। लिव्हर इज अ रिजिड रॉड विच rotates about a fixed point, एका फिक्स पॉइंटच्या भोवती तो रोटेट होऊ शकतो, एक सिंपल रिजिड रॉड असतो। आणि या फिक्स्ड पॉइंटला ज्या भोवती लिव्हर रोटेट होऊ शकतो त्या फिक्स पॉइंटला म्हटलं जाते फलक्रम। लिव्हर म्हणजे लक्षात आलं आपल्या, लिव्हर म्हणजे एक रिजिड रॉड असतो तो एक फिक्स पॉइंटच्या भोवती रोटेट होऊ शकतो। फलक्रम, फलक्रम म्हणजे काय होतो, फलक्रम, फलक्रम म्हणजे काय, फिक्स पॉइंट, फिक्स्ड पॉइंट अबाउट विच लीवर कैन रोटेट, अबाउट विच लीवर कैन रोटेट। लीवर मधला जो फिक्स पॉइंट असतो त्याला फलक्रम म्हटले जाते। म्हणजे एक रिजिड रॉड आहे, एक रॉड आहे, त्याचे दोन एंड आहे, आणि फलक्रम कुठे सुद्धा असू शकतो, कधी या एंडला, कधी या एंडला, किंवा सेंटरला सुद्धा राहू शकतो। हा जो फिक्स्ड पॉइंट आहे या पॉइंटच्या भोवती हा रोटेट होऊ शकतो, हा जो लिव्हर आहे, हा रॉड जो आहे, हा रोटेट होऊ शकतो। तर या पॉइंटला म्हणायचं, हा जो पॉइंट आहे याला म्हटलं जाते फलक्रम, याला फलक्रम। आणि हा जो रॉड असतो, रिजिड रॉड असतो, याला म्हटलं जाते लिव्हर। आता या फलक्रम पासून, या फिक्स्ड पॉइंट पासून, समजा एक समजू आपण इथे एक लोड ठेवलेला आहे, इथे काहीतरी लोड लावलेला आहे, लोड लावलेला आहे, लोड लावलेला आहे, या लोडला मला वरतं शिफ्ट करायचं, मी या बाजूला एफर्ट लावावा लागेल। तर हा जो फलक्रम आहे, फलक्रम पासून जे एफर्टचं अंतर असते, या फलक्रम पासून हे एफर्टचं जे अंतर असणार, कधी एफर्ट, कधी फलक्रम इथे सुद्धा राहू शकतो, म्हणजे इथून इथपर्यंतचं अंतर, म्हणजे फलक्रम पासून एफर्टचं अंतर जे असते त्याला म्हणतो आपण एफर्ट आर। आणि फलक्रम पासून जे लोडचं अंतर असते, फलक्रम पासून लोडचं अंतर त्याला म्हणतो आपण लोड। रिजिड रॉड म्हणजे लिव्हर, ज्या पॉइंटच्या भोवती, ज्या फिक्स पॉइंटच्या भोवती लिव्हर रोटेट होऊ शकतो त्या पॉइंटला म्हणतो फलक्रम। आणि फलक्रम पासून एफर्टचं अंतर म्हणजे एफर्ट आर, आणि फलक्रम पासून लोडचं अंतर म्हणजे लोड आर। म्हणजे एफर्ट आर, एफर्ट, एफर्ट आर म्हणजे द डिस्टन्स ऑफ एफर्ट, डिस्टन्स ऑफ एफर्ट फ्रॉम फलक्रम, म्हणजे फिक्स पॉइंट पासून एफर्टचं जे काही अंतर राहणार त्याला म्हणतो आपण एफर्ट आर। त्यानंतर लोड आर, the distance of load from fulcrum is called load arm, म्हणजे फलक्रम पासून लोडचं अंतर लोड आर, फलक्रम पासून एफर्टचं अंतर असेल त्याला म्हणतो आपण एफर्ट आर। आता
लिव्हरचं क्लासिफिकेशन पाहू. लिव्हरचं क्लासिफिकेशन दोन प्रकारे केले जाते. क्लासिफिकेशन ऑफ लिव्हर, एक स्ट्रेट लिव्हर्स असतात आणि सेकंड कर्व्ड लिव्हर्स. स्ट्रेट लिव्हर असतात आणि कर्व्ड लिव्हर्स असतात. क्लासिफिकेशन ऑफ लिव्हर्स, दोन प्रकारचे लिव्हर्स असतात, स्ट्रेट लिव्हर आणि कर्व्ड लिव्हर. स्ट्रेट लिव्हरचे प्रकार पण स्ट्रेट लिव्हरचे तीन प्रकार पडतात. फर्स्ट ऑर्डर लिव्हर, सेकंड ऑर्डर लिव्हर आणि थर्ड ऑर्डर लिव्हर. स्ट्रेट लिव्हर फर्स्ट ऑर्डर लिव्हर सेकंड ऑर्डर लिव्हर आणि थर्ड ऑर्डर लिव्हर. हे वर्गीकरण एफर्ट, फलक्रम आणि लोड यांच्या पोझिशनच्या आधारावर हे क्लासिफिकेशन केलेलं आहे. फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर आणि थर्ड ऑर्डर लिव्हर. अगोदर पाहू आपण फर्स्ट ऑर्डर लिव्हर. फर्स्ट ऑर्डर लिव्हरमध्ये काय असतं, जो फलक्रम असतो तो एफर्ट आणि लोड या दोघांच्या मधात असतो. फर्स्ट ऑर्डर लिव्हर फर्स्ट ऑर्डर लिव्हरमध्ये फलक्रम हा मधात असतो. एफर्ट असेल आणि एका बाजूला लोड. लोड लोड आणि एफर्ट या दोघांच्या मधात असतो हा फलक्रम. म्हणजे फर्स्ट ऑर्डर मध्ये काय म्हणतील आपल्याला, इन फर्स्ट ऑर्डर लिव्हर फलक्रम lies between effort and load. Falkram between effort and load. Effort आणि लोडच्या मधात हा फलक्रम असतो. याचं एक एक्झाम्पल पाहायचं झालं तर पेअर ऑफ सीजर्स, आपली जी कैची किंवा कात्री असते ते फर्स्ट ऑर्डर लिव्हरचं एक्झाम्पल आहे. ते पाहू, एक्झाम्पल्स पाहू याची काही. पेअर ऑफ सीजर्स म्हणजे कात्री किंवा कैची. अशा प्रकारची आपली कैची असते, इथे फिक्स पॉइंट असतो आणि इथे आपण फोर्स लावतो. या ठिकाणी फोर्स लावतो आपण, लावलेला फोर्स, लावलेला फोर्स म्हणजे काय असते, एफर्ट असते. इथं मधात एक फिक्स पॉइंट असते आणि फिक्स पॉईंट म्हटलं त्याला काय म्हणतो आपण, फलक्रम. हा पॉइंट आहे फलक्रम. आणि जी वस्तू कापायची आहे कात्रीने किंवा सीझरने, जी वस्तू कापायची आहे ती इथे ठेवतात. ते म्हणजे काय झालं आपल्यासाठी, लोड. एफर्ट आणि लोड यांच्या मधात काय आलाय, फलक्रम. जेव्हा एफर्ट आणि लोड यांच्या मधात फलक्रम असते तेव्हा त्याला म्हणतो आपण फर्स्ट ऑर्डर लिव्हर. म्हणजे सीझर काय असणार बघ, फर्स्ट ऑर्डर लिव्हर. पुन्हा एक एक्झाम्पल पाहू, सीसॉ. सेकंड एक्झाम्पल सीसॉ, यामध्ये काय असते, सेंटरला फिक्स पॉईंट केला जातो. इथे मधात एक जण या बाजूला बसतो आणि दुसरा सुद्धा या बाजूला बसतो.
हा वरती गेला तर हा खालती जातो, किंवा हा खालती आला तर तो वरती जातो. मधात फिक्स पॉइंट आहे, कधी हा लोड असतो कधी तो एफर्ट असतो, कधी हा लोड असतो मग हा एफर्ट राहणार. समजा हा एफर्ट असेल, हा वरती जात असेल तर हा खालती येणार. हा एफर्ट असेल किंवा लोड असेल, फक्त मधात कोण आहे, फिक्स पॉइंट फलक्रम आहे. जेव्हा मधात फलक्रम राहणार तेव्हा त्याला आपण म्हणू फर्स्ट ऑर्डर गिव्हर. आता पाहू सेकंड ऑर्डर गिव्हर. सेकंड ऑर्डर गिव्हर मध्ये काय असते, लोड जो असतो तो फलक्रम आणि एफर्ट यांच्या मधात असतो. समजा इथं मी फलक्रम घेतला, लोड मधात, मधात राहणार लोड, लोड असा असेल तर एफर्ट असेल या पद्धतीने, या बाजूला राहणार एफर्ट आणि फलक्रम यांच्या मधात जेव्हा लोड असेल तेव्हा त्यांना म्हणू आपण सेकंड ऑर्डर लिव्हर. म्हणजे सेकंड ऑर्डर लिव्हर म्हणजे म्हणजे यामध्ये काय असते, इन सेकंड ऑर्डर लिव्हर लोड लाइज बिटवीन फलक्रम अँड एफर्ट. लोड हा एफर्ट आणि फलक्रमच्या मधात असतो तेव्हा त्याला आपण सेकंड ऑर्डर लिव्हर म्हणतो. फॉर एक्झाम्पल नट क्रॅकर, नट क्रॅकर किंवा त्याला आपण अडकित्ता म्हणतो ना, नट क्रॅकर, नट क्रॅकर मध्ये काय राहणार, अशा पद्धतीचा एक पॉइंट असतो. इथं नट म्हणजे जे सुपारी वगैरे आहे जे फोडायचं आहे ते, आणि इथे आपण एफर्ट लावतो असं, ज्यांना असं दाबतो तर काय होणार, हा इथे तुटणार. म्हणजे आपण इथे फोर्स लावतो म्हणजे हे झालं आपला एफर्ट. इथं फिक्स पॉइंट असतो, हा फिक्स पॉइंट, हा झाला आपण फलक्रम. आणि जो नट तोडायचा आहे, सुपारी म्हणा किंवा काही बदाम म्हणा, ते झालं आपल्यासाठी लोड. एफर्ट आणि फलक्रम यांच्या मधात कोण आहे, लोड. जेव्हा लोड हा मधात असतो तेव्हा त्याला म्हणतो आपण सेकंड ऑर्डर लिव्हर. त्यानंतर पाहू थर्ड ऑर्डर लिव्हर. थर्ड ऑर्डर लिव्हर मध्ये काय असते, जो एफर्ट आहे तो फलक्रम आणि लोड यांच्या मधात असतो. समजा हा फलक्रम आहे, एफर्ट इथे मधात असणार, समजा इथे लोड आहे, असा लोड आहे, एफर्ट इथे एफर्ट राहणार. म्हणजे इन थर्ड ऑर्डर लिव्हर एफर्ट हा फुलक्रम आहे, थर्ड ऑर्डर लिव्हर एफर्ट लाइज बिटवीन, एफर्ट लाइज बिटवीन फुलक्रम अँड लोड. लोड आणि फुलक्रमच्या मधात हा एफर्ट असतो, त्याला म्हणतो आपण थर्ड ऑर्डर लिव्हर. थर्ड ऑर्डर लिव्हरचं एक्झाम्पल फायर टर्न. फायर टर्न म्हणजे कोळसा उचलण्यासाठी जो चिमटा वापरतो ना तो, समजा हा अशा पद्धतीचा असतो, हा झाला फिक्स पॉइंट, असा चिमटा आणि इथे कोळसा ठेवला, फायर टर्न ठेवला आहे. इथे आपण दाबतो, इथे एफर्ट लावतो मधात, हा फिक्स पॉइंट आहे, हा फलक्रम,
आणि खांद्याला आपल्यासाठी ब्लू. थर्ड ऑर्डर लेअर मध्ये एफर्ट मधात लावल्या जाते. लोड एका एंडला असतो आणि फलक्रम दुसऱ्या एंडला असते. तर थर्ड ऑर्डर लेअर अशा प्रकारे आपण लीवरचा स्ट्रेट लीवरचे तीन प्रकार पाडतो. फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर आणि थर्ड ऑर्डर. फर्स्ट ऑर्डर लीवरमध्ये फलक्रम मधात असतो, सेकंड ऑर्डर लीवरमध्ये लोड मधात असते आणि थर्ड ऑर्डर लीवरमध्ये एफर्ट मधात असते. त्यानंतर पाहू आपण कर्व्ड लीवर. कर्व्ड लीवर म्हणजे काय असते? जो पॉवर आर्म, पॉवर आर्म म्हणजे एफर्ट आर्म आणि लोड आर्म यामध्ये काहीतरी अँगल राहणार. जनरली झीरो जर डिग्री ऑफ कर्व्ह असतं कर्व्ड लीवरमध्ये, शून्य ते 180 डिग्री. आणि यामध्ये फलक्रम हा लोड आणि एफर्टच्या मधात असतो. फलक्रम लाईज बिटवीन लोड अँड एफर्ट. कर्व्ड लेअरमध्ये फलक्रम हा मधात असतो आणि डिग्री ऑफ कर्व्ह 0 ते 180 डिग्रीपर्यंत असते. जेव्हा लोड आर आणि एफर्ट आर्म, एफर्ट आर्मलाच पॉवर आर्म सुद्धा म्हटलं जाते, तेव्हा लोड आर्म आणि एफर्ट आर्म यामधला अँगल हा 90 डिग्री असतो. यामधला अँगल हा 90 डिग्री. या ठिकाणी समजा लोड लावलेला आहे, लोड आहे, ही झाली हा फलक्रम. फलक्रमपासून लोडचं अंतर म्हणजे लोड आर्म. हे झालं लोड आर्म. लोड आर्म आणि या ठिकाणी फोर्स लावलेला आहे, हा समजा फोर्स लावलेला म्हणजे एफर्ट लावलेला आहे. फलक्रमपासून एफर्टचं अंतर म्हणजे एफर्ट आर्म किंवा याला म्हणतो आपण पॉवर आर्म. या दोघांचं अँगल जेव्हा 90 डिग्री असते, हे 90 डिग्री राहणार. याला अशा पद्धतीने एफर्ट आर्म आणि लोड आर्म या दोघांमधला अँगल जेव्हा 90 डिग्री असणार तेव्हा त्यांना बेल क्रँक लीवर म्हणतात. बेल क्रँक लीवर एक प्रकारचा कर्व्ड लीवर आहे. आणि एफर्ट आर्म आणि लोड आर्म या दोघांमधला अँगल जेव्हा 90 डिग्री असते तेव्हा त्याला बेल क्रँक लीवर म्हणतात.